मुंबई उच्च न्यायालयानं सलमान खानला मोठा दिलासा दिलाय. 2019 साली एका कथित पत्रकाराला मारहाण प्रकरणी डीएन नगर पोलीस स्थानकात सलमानवरती गुन्हा दाखल झाला होता. मात्र हे सगळं प्रकरण आता हायकोर्टाकडनं रद्द करण्यात आलंय. अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं बजावलेलं समन्स हायकोर्टानं रद्द करत सलमान खानला या प्रकरणात मोठा दिलासा दिलेला आहे. सलमान खान सायकल चालवत असताना एका व्यक्तीनं त्याचं चित्रण केलेलं होतं आणि ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकांना आवडली नाही आणि सलमाननं आपल्याला कानशिलात लगावल्याचा आरोप संबंधित व्यक्तीचा होता. अमेय राणे आपल्यासोबत आहेत. अमेय, सलमानला दिलासा देताना कोर्टानं काय म्हटलं? ज्ञानदा, न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या समोर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाली होती आणि हायकोर्टानं सलमान खान विरोधातलं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते रद्द करत सलमानला एक मोठा दिलासा दिलेला आहे. साल 2019 मध्ये सलमान खान आपल्या अंगरक्षकासह अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एका कथित पत्रकारानं त्याचं शूट केलं होतं आणि युट्यूबवर ते प्रसारित करण्यासाठी हे करत असल्याचं त्यानं सांगितलं. मात्र जेव्हा सलमानच्या अंगरक्षकांनी त्याला हटकलं तेव्हा त्यानं हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डनं आपल्याला शिवेगाळ केली, धक्काबुक्की केली आणि आपला मोबाईल हिसकावून घेतला. अशा प्रकारची तक्रार अशोक पांडे या पत्रकारानं अंधेरीच्या डीएन नगर पोलीस स्थानकात केली होती. हे प्रकरण जेव्हा अंधेरी कोर्टात पोहोचलं तेव्हा कोर्टानं समन्स जारी करत सलमानला कोर्टात उपस्थित राहण्यासाठी बोलावणं पाठवलं होतं. या संपूर्ण प्रक्रियेविरोधात सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. या दोन्ही याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी झाली आणि दोन्ही याचिका हायकोर्टानं स्वीकार करत हे संपूर्ण प्रकरणच रद्द करत असल्याचं सांगत सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डला एक मोठा दिलासा दिलाय. त्यामुळे या प्रकरणी अंधेरी कोर्टातली आता प्रक्रिया तसेच सलमानला बजावलेलं समन्स हे हायकोर्टाच्या या निकालानंतर ऑटोमॅटिकली आता रद्द करण्यात येत आहे. ज्ञानदा, धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.